मी बाजारात जात आहे, आय ॲम गो मार्केट. मला बाजारात जायला पाहिजे, आय ॲम गो मार्केट. मी बाजारात गेलो असतो, आय ॲम गो मार्केट. काहीही विचारा, तुम्हाला आय ॲमनेच स्टार्ट करायचे असते, हीच असते आमची इंग्रजी. आम्हाला वाटतं की कुठलंही वाक्य जिथे आम्हाला मी म्हणायचं आहे, आम्ही आय ॲमच म्हणायचं. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की आय ॲम म्हणजे मी आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की आय ॲम शब्दाचा अर्थ पाच वाक्यांमध्ये वेगवेगळा असू शकतो. जिथे सुरुवात तर आपण आय ॲमनेच करतो, पण पुढे काय वापरतो ह्याच्यावरून त्या आय ॲम म्हणजे मी आहे ह्या जोडीचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. आज आपण या लेक्चरमध्ये हे शिकणार आहोत. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, खूप महत्त्वाचा होणार आहे, डाऊट क्लिअरिंग व्हिडिओज होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे आपला हा कोर्स फॉलो करतात, ज्यांना कळलं आहे की आय ॲम म्हणजे मी आहे. पण प्रत्येक वेळी आय ॲम म्हणजे मी आहे असा अर्थ होत नसतो, तर तेच आपल्याला आज शिकायचं आहे. सो बघूयात, मी इथे तुम्हाला पाच आय ॲमच्या जोड्या लिहिल्यात. तुम्हाला हेही माहिती आहे की आय ॲम म्हणजे मी आहे, राईट. आता इथे मी काही शब्द टाकतो आणि तुम्ही त्याचे अर्थ सांगत राहा. आय ॲम, मी इथे म्हटलं, पुअर, आय ॲम पुअर, अगदी बरोबर आहे. मी गरीब आहे म्हणजे ह्या आय ॲम या जोडीचा अर्थ मी आहे असाच आहे, बरोबर. आता मी पुढे एक शब्द लिहितोय आय ॲम, आणि मी क्रिया घेतोय हेल्प म्हणजे मदत करणे, आणि मी त्या क्रियेला आय एन जी लावतोय. आता वाक्य झालं आय ॲम हेल्पिंग, आय ॲम हेल्पिंग. आता मला सांगा आय ॲम हेल्पिंग ह्या शब्दाचा अर्थ काय. सो मी मदत करत आहे, म्हणजे इथेही आय ॲम या शब्दाच्या जोडीचा अर्थ मी आहेच आहे, पण ही क्रिया चालू आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल, आय ॲम हेल्पिंग, ओके. आता मी तुम्हाला ह्या जोडीला हेल्प हेच क्रियापद वापरतोय. आय ॲम हेल्प्ड. आता मला ह्या वाक्याचा अर्थ सांगा बरं. मी इथे व्हर्बचा हेल्पचा थर्ड फॉर्म वापरलेला आहे. आय ॲम हेल्प्ड या शब्दाचा अर्थ, या वाक्याचा अर्थ कदाचित तुम्ही लावायचा प्रयत्न करत असाल, आणि तुमच्यातल्या काही जणांनी लावला सुद्धा असेल, की मी मदत केली आहे, बरोबर. मी आहे हेल्प, मदत केली, आय ॲम हेल्प. यू आर रॉंग. आय ॲम हेल्प म्हणजे मी मदत केली नाही, तर मला मदत केली जाते. म्हणजे इथे हे उलटं होतं, ही जी क्रिया आहे ना, ही हा करत नाही तर ह्याच्यावरही क्रिया होते. आता तुम्ही म्हणणार म्हणजे इथे अर्थ आय ॲमचा मी आहे असा होत नाही आहे. येस, असा होत नाही आहे. आय ॲम हेल्प म्हणजे मला मदत केली जाते, म्हणजेच हे वाक्य पॅसिवचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा पॅसिवच्या वाक्यामध्ये आपली जी जोडी असते, इथे जर क्रियापद कुठलंही तुम्ही घेऊन तिसरं रूप वापरलं, तर ती क्रिया हा करत नसतो, तर त्याच्यावर ही क्रिया होत असते. आय होप ही गोष्ट तुम्हाला कळली. नेक्स्ट, आता मी इथे आय ॲमच्या जोडीला काय लिहितोय बघा. आय ॲम म्हणजे मी आहे, बरोबर की नाही. मी हा ॲमला बिंग शब्द लावलेला आहे, आय ॲम बिंग, आणि पुन्हा मी इथे थर्ड फॉर्म वापरतोय हेल्प. आय ॲम बिंग हेल्प. आत्ता ह्या वाक्याचा अर्थ लावून दाखवा. काही जण म्हटले असतील मी मदत करत आहे, पण मी मदत करत आहे तर झालंय, आय ॲम हेल्पिंग, बरोबर की नाही. मग आय ॲमला बिंग शब्द लावून जेव्हा क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो, तेव्हा या जोडीचा अर्थ काय होतो. तर एक्झॅक्टली पुन्हा तोच अर्थ होतो की मदत तुम्ही करत नाही आहात, तर ती मदत तुमच्यावर होत आहे. म्हणजे आय ॲम बिईंग हेल्प्ड म्हणजे मदत मला केली जात आहे. लक्षात आलं का? हे जे वाक्य आहे ना, ते ह्याच वाक्याचं पॅसिव फॉर्म म्हणतात. जसं की इथे क्रिया करणारा आय आहे, आणि ह्या वाक्यामध्ये ही क्रिया आयवर होत आहे. लक्षात आलं का? सो मुलांना बऱ्याच वेळा ह्या गोष्टी कळत नाही. नेक्स्ट, जर तुम्ही आय ॲमच्या जोडीला एखादा इन्फिनिटिव वापरला, जसं तुम्ही म्हटलं आय ॲम टू गो,
आय एम टू गो, तुम्ही ऐकलं नसेल कदाचित आय एम टू गो, कारण आपल्याला बोलायची सवय असते आय वॉन्ट टू गो, आय हॅव टू गो, बरोबर की नाही, मला जायचं आहे. आय एम टू गोचा अर्थ पण सेमच आहे, मला जायचं आहे, आय एम टू गो. पण हे लक्षात घ्या, आय वॉन्ट टू गो म्हणजे तुमची इच्छा आहे, आय हॅव टू गो म्हणजे तुम्हाला कोणीतरी सक्ती करतंय, आय एम टू गो म्हणजे तुम्ही प्लॅन सांगताय की आय एम टू गो, आम्ही ठरवलेलं आहे, हे डिसाइडेड आहे की आम्हाला जायचं आहे, आय एम टू गो. लक्षात आलं का? म्हणजे एखादी प्लॅनिंग सांगताना तुम्ही आय एम नंतर एखादा असा इन्फिनिटिव वापरू शकता. आय एम टू विजिट, मला भेट द्यायची आहे. आय एम टू राईट, मला लिहायचं आहे. प्लॅन आहे तुमचा अगोदरच ठरलेला आहे, लिहायचं आहे. आय होप तुम्हाला ही सगळी कन्सेप्ट लक्षात आली असेल. आता प्रत्येक वेळी आपण आयच घेतो असं नाही, आहेच्या भाषेत आपण इज घेतो आणि आरसुद्धा घेतो. मी तेही तुम्हाला दाखवणार आहे. यावेळी तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही स्वतः तिथे बरोबर वाक्य समजून घेणार आहात. आता इथे बघा, मी लिहिले रिया इज, तर सगळ्यांना माहिती आहे रिया आहे, हा त्याचा अर्थ आहे. आता मी समजा इथे लिहिलं रिया इज माय सिस्टर, तर हो बरोबर आहे, रिया इजचा अर्थ आहे रिया आहे माझी बहीण. ओके, आत्ता मी एखादा ॲक्शन वर्ड इथे घेतोय, जसं मी इथे हेल्प घेतलं होतं. आता मी इथे सपोज मी शब्द घेतोय पनिश, पनिश म्हणजे शिक्षा करणे. ओके, सो आणि मी त्या पनिशला आय एन जी लावतोय. रिया इज पनिशिंग. आता या वाक्याचा अर्थ काय झाला? की रिया शिक्षा करत आहे, रिया शिक्षा करत आहे कोणाला तरी, म्हणजे शिक्षा करण्याची कृती रियाच करत आहे. सो तुम्ही इथे सुद्धा ह्या रिया इजचा अर्थ तोच आहे की रिया आहे. आता मी काय करतोय, हा जो पनिश आहे त्याचा थर्ड फॉर्म इजच्या पुढे लिहितोय, रिया इज पनिश्ड. यावेळी वाक्याचा अर्थ काय झाला सांगा बरं? रिया इज पनिश्ड. आता इथे रिया शिक्षा करत आहे का? नाही. येस, बरोबर तुम्ही ओळखलं, रिया इज पनिश्ड म्हणजे रियाला शिक्षा केली जाते, म्हणजे ही जी क्रिया आहे ती यावेळी आता रिया करत नाही आहे, तर ती क्रिया रियावर होत आहे. सो रिया इज पनिश्ड म्हणजे रियाला शिक्षा केली जाते. लक्षात आलं का? सो तुम्ही कुठलंही वाक्य कम्प्युटर इज यूज्ड असं म्हटलं की त्याचा अर्थ होतो कम्प्युटर वापरला जातो. कम्प्युटर कोणाला वापरत नाही, कम्प्युटरलाच वापरलं जातं, अशा पद्धतीने तुम्ही ते म्हणत असता. आता मी इथे इजला बीइंग वापरतोय आणि इथे पुन्हा मी थर्ड फॉर्म लिहितोय पनिश्ड. यावेळी या वाक्याचा अर्थ काय झाला? रिया इज बीइंग पनिश्ड म्हणजे ही शिक्षा जी केली जाते ती रिया करत नाही आहे, रियावर होत आहे. या वाक्याचा मराठी अर्थ काय होईल? रिया इज बीइंग पनिश्ड म्हणजे रियाला शिक्षा केली जात आहे. लक्षात आलं का? सो एखाद्याच्यावर एखादी क्रिया होत असेल असं सांगायचं असेल तर तुम्ही इज बीइंग वर्बचं तिसरं रूप वापरू शकता. देन समजा तुम्हाला म्हणायचं आहे रिया इज टू पनिश, तर ह्याचा जनरल असा अर्थ होईल की रिया इज टू पनिश, रियाला शिक्षा करायची आहे कोणाला तरी, पण ते ठरलं आहे, ते प्लॅन आहे, ते अगोदरच त्याची अरेंजमेंट ठरलेली आहे. सो रिया इज टू पनिश. ओके, सो आय होप तुम्हाला इज ॲम कसा वापरतात कळलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया आर, वी आर. वी आर म्हणजे आम्ही आहोत. ओके, आता इथे पण मी एक शब्द घेतोय काहीतरी वी आर, मी म्हटलं इंडियन, तर याचा अर्थ काय झाला? आम्ही भारतीय आहोत, म्हणजे वी आरचा अर्थ जो असतो आम्ही आहोत तो बरोबर आहे. बरोबर, आता मी क्रिया घेतोय, कुठली घेतोय? देणे. देण्याला काय म्हणतो आपण? देतो ला गिव. ओके, सो आता वी आर, मी गिवला आय एन जी लावतोय. वी आर गिविंग म्हणजे आम्ही देत आहोत, वी आर गिविंग आम्ही देत आहोत, म्हणजे वी आर ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा आम्ही आहोत हा बरोबर इथे झाला आहे. यावेळी मी आता काय करतोय, हा जो गिविंग शब्द आहे किंवा गिव शब्द आहे त्याचा थर्ड फॉर्म लिहितोय, वी आर गिवन. आत्ता ह्या वाक्याचा अर्थ काय झाला? वी आर म्हणजे आम्ही आहोत आणि गिवन म्हणजे देत आहोत का?
नाही, तर ही देण्याची क्रिया आमच्यावर होत आहे, म्हणजे वाक्याचा अर्थ होईल वी आर गिवन, म्हणजे आम्हाला दिलं जात आहे. ओके, सो तुम्हाला जे काही दिलं जात आहे, तुम्हाला वी आर गिवन गुड एज्युकेशन्स बाय द गव्हर्नमेंट, आम्हाला दिलं जात आहे, लक्षात आलं, वी आर गिवन अ चान्स, आम्हाला संधी दिली जाते, पण ती तुम्ही देत नाही आहात, तुम्हाला दिली जाते, असा त्याचा अर्थ होतो. देन मी ह्या आरला जर बीइंग वापरलं आणि पुन्हा थर्ड फॉर्म लिहिलं तर पुन्हा तोच मीनिंग होईल. वी आर बीइंग गिवन म्हणजे आम्ही कोणाला देत नाही आहोत, वी आर बीइंग गिवन म्हणजे आम्हाला दिलं जात आहे. ओके, सो जे काही तुम्हाला त्यावेळी दिलं जात असेल, चालू असेल, तर तुम्ही सांगाल की वी आर बीइंग गिवन, लक्षात आलं का. नेक्स्ट वी आर टू गिव, वी आर टू गिव म्हणजे आम्हाला द्यायचं आहे, आम्ही ठरवलं आहे, प्लॅनिंग आहे आमचं, किंवा आम्ही अगोदरच अरेंज करून ठेवलेलं आहे. सो वी आर टू गिव, आम्हाला द्यायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इज एम आर जेव्हा कुठल्याही शब्दाला वापराल तेव्हा तुम्ही त्याच्या पुढे काय बोलताय त्याच्यावरून त्याचा अर्थ होत असतो. आय होप तुम्हाला ही सगळी गोष्ट कळली असेल, आणि फक्त कळली असेल तर ते तुमच्यापर्यंत ठेवू नका. एक प्रयत्न तुम्ही जरूर करून पहा, तुम्ही एखादं क्रियापद घ्या आणि अशा पद्धतीने कुठल्या तरी एका जोडीला तुम्ही हेच शब्द वापरायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही वेगळे शब्द वापरा, पण इज एम आर घेऊन, कुठली तरी जोडी घेऊन, यू आर म्हणा किंवा ही इज म्हणा, किंवा कोणाचं नाव घ्या, रोहित इज घ्या, असं काहीतरी, आणि तुम्ही अशी पाच वाक्य तयार करा, लक्षात आलं, आणि त्याचं मराठी सुद्धा तुम्ही लिहून टाकवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे, आणि सबस्क्राईब करायचं आहे.